मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये आपण काही ठराविक गोष्टी कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये फर्स्ट वन की महाडीबीटीची स्कॉलरशिप बऱ्याच विद्यार्थ्यांना आली त्याबद्दलचे काय नोटिफिकेशन आहे. सेकंड वन की महाडीबीटीच्या स्कॉलरशिप येण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना अंडर रिडिओ अंडर स्क्रिनिटी स्क्रुटिनी सॉरी स्क्रुटिनी कम्प्लीट असे प्रॉब्लेम आहेत, त्याच्याबद्दल थोडं डिस्कशन आणि तुम्हाला अद्याप स्कॉलरशिप आली नाही तर काय करायचं हे पण डिस्कशन करणार. सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या यूट्यूबच्या चॅनलवरती सबस्क्रायबर नसाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर फर्स्ट वन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला बनवण्यासाठी मदत करेल. तर वळूयात आपल्या आजच्या टॉपिककडे. या टॉपिकमध्ये सर्वप्रथम मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांना जसं आपण जी आर पाहिलं होतं, मागच्या जी आरनुसार स्कॉलरशिप आलेलं आहे. मग या स्कॉलरशिपनुसार इथं मी सर्व फर्स्ट ऑफ ऑल लॉग इन करतो. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला आपलं ॲप्लिकेशन आय डी चेक करायचं आहे, आपल्याला स्कॉलरशिप आली की नाही. आणि याच्यामध्ये मित्रांनो एक मुद्दा तुम्हाला सांगायचा विसरला तो सांगतो. इथं कम्युनिटी टॅबमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक प्रश्न विचारला होता बऱ्याच विद्यार्थ्यांना मी, की महाडीबीटी यांनी दिलेल्या ऑफिशियल नोटिफिकेशननुसार स्कॉलरशिप सर्वांना आली नाही, या टॉपिकवर व्हिडिओ घ्यावा का. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत असं सुद्धा असू शकतं की मी हा व्हिडिओ पैसे आल्याचा का घेतला आणि हा व्हिडिओ का नाही घेतला. तर सर्वप्रथम मित्रांनो, एक नवीन पोस्ट इथं शेअर केलेली तुम्ही पाहू शकता की तुमच्या स्कॉलरशिपचं काय स्टेटस आहे हे मला कळल्याच्या नंतर मी चांगल्या पद्धतीनं ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू शकतो. म्हणून याला मला या टॉपिकला वोट करा, म्हणजे तुमचा जो काय प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम. आता इथं पहा, फंड डिसबर्सवाले 4% आहेत, अंडर डी डीवाले भरपूर आहेत, तर मला इथून थोडं वोट मिळालं तुमचं तर मला कळून जाईल की नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय आणि त्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन देईल. तर ठीक आहे मित्रांनो, या इथं आपण माय ॲप्लिकेशन आय डीला क्लिक करूया. इथं क्लिक केल्याच्या नंतर जे सर्वसाधारण स्टेटस असतं अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन, तर इथं तसं काही दाखवत नाही आहे, म्हणजे माझं हे जे चार स्टेटस आहेत यापैकी फर्स्ट वन नाही आहे. इथं रिजेक्टेड ॲप्लिकेशनमध्ये जाऊ, इथं पण काही नाही आहे, आणि अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये जाऊया. आता अप्रूव्ड ॲप्लिकेशनमध्ये व्यवस्थित पाहू शकता मित्रांनो तुम्ही की जे स्टेटस आहे माझं, स्टेटस इथं पाहू शकता फंड ट्रान्सफर आहे. आणि याच्यामध्ये फंड ट्रान्सफरमध्ये मित्रांनो आता इथं पहा बेनिफिट डिटेल्स दिलेलं आहे. तर या बेनिफिट डिटेल्समध्ये चेक रिडीम स्टेटस नावाचं एक ऑप्शन आहे, तर आपण चेक रिडीम स्टेटसला क्लिक करून आपलं जे रिडीमचं जे स्टेटस आहे स्कॉलरशिप आली की नाही आली ते इथून चेक करू शकतो. तर हे आपल्याला चेक करायचं आहे, म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप आली का नाही हे कळेल. मी इथं क्लिक करतो मित्रांनो. इथं क्लिक केल्याच्या नंतर पहा आपल्याला एक जे डायलॉग बॉक्स ओपन होणार आहे, त्याच्यामध्ये आपली जी फंड आहे जो आलेला फंड आहे तो आपल्याला आला आहे का, कॉलेजला आला आहे का, दोघांना पण आला आहे, आणि आपल्या जे सेकंड इन्स्टॉलमेंट आहे त्याचं स्टेटस काय हे पण आपल्याला इथून पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीचं रिडीम जर आलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला मी आत्ता सांगितलं की जे आपण कम्युनिटी टॅबमध्ये ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही वोट करा, तुमचा प्रॉब्लेम सांगा, म्हणजे तुमच्या येणाऱ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून मी व्हिडिओ बनवेल. तर पहा इथं क्लिक केल्याच्या नंतर हा डायलॉग बॉक्स माझ्यासमोर ओपन झालेला आहे मित्रांनो. याच्यामध्ये दोन स्टेटस आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट. बेसिकली पहा मित्रांनो, स्टेटसमध्ये इथं फंड डिसबर्स, इथं कॉलेजला काहीही पैसे जाणार नव्हते त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट इथं फंड डिसबर्स असं दाखवते. आणि सेकंड वन म्हणजे जे आपला हप्ता आहे स्टुडंटचा, त्याच्यासाठी इथं 12,500 रुपये जे येणार होते ते मला मिळालेले आहेत, इथं फंड डिसबर्स असं दाखवलेलं आहे. तर आशा करतो की तुम्हाला ही अशी स्कॉलरशिप आली असेल. जर अशी स्कॉलरशिप आली नसेल तर मला कमेंट करा, तुमचं काय स्टेटस आहे त्याला वोट द्या. आणि सेकंड वन, जर तुमचे पैसे आले असतील तर फंड डिसबर्स नावाच्या टॅबमध्ये सुद्धा शो करतं. इथं पहा अप्रूव्हच्या नंतर फंड डिसबर्समध्ये शो करत आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांमित्रांचा हा प्रॉब्लेम आहे की ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक केल्याच्या नंतर काहीच ओपन होत नाही. तर याच्या संदर्भात पण एक नवीन व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर प्रकाशित करणार आहे, तर त्याच्यामधून ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक होत नाही हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहे. आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, ही माहिती मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा, आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.